एप्रिल 2022 असा कॉइन या स्पर्धेसाठी तुम्ही पाहू शकता। आणि कॉइन मी सुपूर्द करतो आमच्या मान्यवरांच्या हातामध्ये। एकाच नामनिर्देशन आपण करायचं आहे, जय बजरंग असं म्हणणं आहे, पण एवन जोडी असा कॉल येतो आहे। मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचा, आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत। मिहिर स्पोर्ट्स भरोडी संघाचे संघनायक, नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय? फिल्डिंग करण्यामागे काय उद्दिष्ट आहे? कमीत कमी धावापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू। शेवटचा अंतिम प्रश्न आहे, ही जी स्पर्धा आयोजित केली आहे, एक मानाचा करंडक आहे, भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे आणि बक्षिसांचा वर्षा वसलेली स्पर्धा आहे, काय सांगशील या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूप छान भरवलेली आहे, आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली त्याच्यावर त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। आम्ही अपेक्षा करू प्रेक्षकांना एक रफ अँड टफ एन्काउंटर सामना बघायला मिळेल। आता भाऊ कसं होतो मैदानामध्ये? ऑल द बेस्ट तुझ्या संघाला, खूप साऱ्या शुभेच्छा। तर नाना स्पोर्ट्स टेमघर संघाचे संघनायक, आपण नाणेफेक गमावलेली आहे, प्रथम फलंदाजी करायची आहे, लिमिटेड निर्धारित 4 षटकांचा सामना आहे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 45 जाण्याचा प्रयत्न करू पहिले फलंदाजी करताना। कोण 45+ धावा पूर्ण करण्यासाठी असे कोणते ट्रम्प कार्ड स्टार फलंदाज असतील ज्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील संघाला? आहेत आमच्याकडे 2-3 प्लेयर आहेत चांगले, आणि ते खरोखरच चांगली बॅटिंग करून 45 आम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करू। ही जी स्पर्धा आयोजित केली आहे, या स्पर्धेविषयी काय सांगशील? स्पर्धा अशी अतिशय चांगली आहे, जय बजरंग चषक कार्यवली न्यू 40+ अतिशय चांगले भव्य दिव्य, आणि त्याचबरोबर जे मंदिर आहे जय बजरंग हनुमानाचं अतिशय चांगलं आहे, त्या स्पॉटला आणि मैदानाला चांगला लुक आलेला आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धा इथं आयोजित केलेली आहे त्यांनी। मग आम्ही अपेक्षा करू प्रेक्षकांना एक रंगतदार सामना बघायला मिळेल। हो नक्कीच, ऑल द बेस्ट तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा। तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून अशी न्यूज आहे, मिहिर स्पोर्ट्स भरोडी संघाचे संघनायकाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाला। मी आपणच घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये।
म्हणजे अतिशय चांगली माईक सिस्टीम सुपूर्द केलेले डी जे विकी, आपलं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. चला सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. संदीप पाटील आपलं देखील व्यासपीठावर हार्दिक स्वागत. एक लक्षात घ्यायचं आहे, सामना सुरू होण्याच्या अगोदर आपले 12th मॅन राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे. बघा, अन्यथा तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. अतिशय सुसज्ज असे मैदान आहे जय बजरंग क्रीडानगरी कारिवली. बाजूलाच हनुमानाचं एक सुंदर मैदान आहे. कारिवली गावची ग्रामदैवत आहे आणि निश्चितच प्रेक्षकांना एक चांगला आजच्या दिवसामध्ये बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या काही घटना आपल्यापर्यंत नमूद करण्याचा जरूर मी प्रयत्न करेन. पुन्हा एकदा मी सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत वैभव पाटील, साजन पाटील, साहिल पाटील आणि विशाल नाईक यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा थरार ह्या मैदानावर रंगणार आहे. जय बजरंग चषक कारिवली 2022 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि तर दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पंच श्याम पाटील, पंच केवल नाईक मॅन फ्रॉम कारिवली, जबरदस्त निष्णात पंच आहेत. तसेच आमचे तिसरे पंच आहेत सूर्यकांत मोरे, खूप चांगले पंच या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेले आहेत. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. प्रेमनाथ भोईर आपलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि एक लक्षात घ्यायचं, बघा 4 षटकांसाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटं असतील याची नोंद घ्यायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. एक लक्षात घ्यायचं, 30 yard सर्कलचं जे रिंगण आहे त्यामध्ये तुम्ही 2 क्षेत्ररक्षक, बघा एक विकेट कीपर त्याचबरोबर 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला कंपल्सरी ठेवावे लागतील. एक गोलंदाज म्हणजे एकूण 4 फिल्डर तुमचे 30 yard सर्कलमध्ये राहणे बंधनकारक राहील याची नोंद घ्यायची आहे. पॉवर प्ले नाही याची नोंद घ्यायची आहे. केवल नाईक आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. देविदासजी चौगुले आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत जय बजरंग चषक कारिवली 2022 या स्पर्धेमध्ये. न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त ही स्पर्धा आहे. जय बजरंग चषक कारिवली 2022 चा दुसरा दिवस. डॉन बालू आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एक मानाची स्पर्धा आहे कारिवली गावाची, जय बजरंग चषक 2022 या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सलामीवीर खेळपट्टीवर नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाचे दीपक आणि शैलेश. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज संजय, फ्रंट लाईन गोलंदाज आहे, आघाडीचा गोलंदाज.
बघूया पहिले चेंडू बसून अटॅक इज द फॉर्म ऑफ डिफेन्स, आक्रमक क्रिकेट, बॅटिंग पॉवरफुल बघायला मिळते की मात्र चांगली धारधार गोलंदाजी बघायला मिळते संजू याच्या माध्यमातून. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स गो गेम ऑन. निश्चितच सामन्याला सुरुवात होत आहे. काउंटडाऊनने आपण सुरुवात करणार आहोत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, लेट्स गो गेम ऑन. कट करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, पंचांचा इशारा येते, व्हाईट बॉल, स्वेअर चेंडूने निश्चितच सुरुवात केली आहे. गोलंदाज संजू याने उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. निश्चितच शुभारंभ झालेल्या धावसंख्येचा बिनबाद एक अशी सुरुवात आहे नाना स्पोर्ट्स टेमगरे संघाची. मोठा फटका खेळला, व्हाट अ शॉट, हवाई फायर, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. परफेक्ट चेंडू बॅटवर घेतला होता आणि चेंडू आणि बॅटचं मिलाप झाले, त्यावर मोहर लागली होती षटकाराची. चेंडू मात्र गेला होता तो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. षटकाराच्या मदतीने खातं खोलते फलंदाज दीपक. दीपक एक डावखुरा शैलीदार फलंदाज आहे नाना स्पोर्ट्स टेमगरे संघाचा. धावसंख्या वाढते धावपलकावर 7. काय फटका खेळला होता, कमालीचा स्ट्रोक बघायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर संजू. सामना करेल डावखुरा फलंदाज दीपक. चेंडूला बॅकफुटवर जाऊन कट केलेले आहे, चेंडू जाते एक्स्ट्रा कवर सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव मिळेल या एक धावसंख्येच्या मदतीने. धावसंख्या वाढते धावपलकावर 8. दुसऱ्या दिवसातला पहिलाच सामना आहे नाना स्पोर्ट्स टेमगर आणि मिहिर स्पोर्ट्स भरोडी या दोन संघांमधील हा सामना. टॉस नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नाना स्पोर्ट्स टेमगर संघ सलामीवीर खेळपट्टीवर आहे. निश्चित डावी उजवी जोडी खेळपट्टीवर तुम्हाला बघायला मिळते आणि भारताच्या खूप महान जोड्या होत्या मित्रांनो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, चेंडू मात्र ब्लॉक होलमध्ये टाकला होता. डिफेन्स करण्यात तिथे प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज संजू याने, पण एक धाव पूर्ण केले, रिस्की सिंगल. आणि एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 9. भारताच्या यशस्वी जोड्या आपण बघितल्या, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, त्यानंतर मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर मित्रांनो, त्यानंतर सौरभ गांगुली. कोण
राइट आर्म ओवर द विकेट सामना करेल फलंदाज गुरुनाथ। पुढे येऊन बॅकफुटवर चांगला फटका, चांगला स्ट्रोक तिथे अटेम्प्ट केलेला आहे। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, सहजगत्या दोन धाव पूर्ण केलेले आहेत। चांगली रणनीती बघायला मिळते गुरुनाथेची, जिथे सिंगल आहे तिथे डबल धाबा घेताना, आणि क्रिकेटची तसंही सिंगल डबल आणि ट्रिपल धाबा लाईफ लाईन आहेत। आणि अशा प्रकारे दोन षटकांचा खेळ संपलेला आहे। धावसंख्या धावपलकावर 26, करंट रन रेटचा आपण जर विचार केला 13.00 या सरासरीने धाबा स्कोरबोर्डवर आतापर्यंत जोडलेले आहेत। आणि ह्याचप्रमाणे जर धावगती राखली तर प्रोजेक्टेड स्कोर धावपलकावर 50+ धाबा धावपलकावर बघायला मिळतील। मानाचा करंडक आहे कारिवली गावाचा, जय बजरंग चषक 2022 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे। यानंतर जो सामना होणार आहे कालिकमाता कालवार आणि स्वराज्य स्पोर्ट्स कशेली, आपण ताबडतोब संपर्क साधायचा आहे। व्यासपीठावर नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे, राजेंद्रजी पाटील आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये, तसेच प्रल्हादजी चौधरी आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। या स्पर्धेचे मुख्य आयोजक मेन ऑर्गनायझर वैभव पाटील, साजन पाटील, साहिल पाटील, विशाल नाईक यांच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत। मित्रांनो, एक तमाम भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे नववर्षाला प्रारंभ झाला आणि यश धूल याच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने अंडर 19 5वा वर्ल्ड कप जिंकून दिला। भारताला खूप मोठी कामगिरी बघायला मिळाली। अँटिग्वा वेस्ट इंडिज येते भारताने मानाचा तो चषक पटकावला। आतापर्यंत जे 5 वर्ल्ड कप झालेले आहेत, पहिला वर्ल्ड कप जिंकून दिला मोहम्मद केप 2000 वर्षाला, दुसरा वर्ल्ड कप जिंकून दिला विराट कोहली याच्या नेतृत्वामध्ये 2008 ला, तिसरा वर्ल्ड कप जिंकून दिला उन्मुख चंद याच्या नेतृत्वामध्ये 2012 ला, आणि चौथा वर्ल्ड कप जिंकून दिला, जबरदस्त कामगिरी राहिली 2018 ला पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वामध्ये। एकूण भारतीय संघाने 5 अंडर 19 वर्ल्ड कप जिंकण्यास आतापर्यंत भीम पराक्रम केलेला आहे। आणि ऋषिकेश कानिटकर भारतीय संघाचा कोच, यश धूल भारतीय संघाचा कॅप्टन, आणि 2022 चा अंडर 19 चा विश्व विजेता भारतीय संघ। प्रेमनाथ त्याच्या चेंडूवर पहिला चांगला लॉफ्टेड फटका खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे थोडंसं ढिसाल क्षेत्ररक्षण करताना, खराब फिल्डिंग, लॉंग ऑफ सीमारेषेवर प्रदीप होता तिथे, दोन धावा पूर्ण करते दीपक यांनी, दोन धावा पूर्ण केलेल्या, धावसंख्या वाढते धावपलकावर 28, चांगला आकार येतोय धावसंख्येला। पुन्हा एकदा प्रेमनाथ भुईर राईट आर्म राऊंड दी विकेट, चेंडू मात्र सोडून दिलेला आहे, स्वेअर चेंडू, आणि पंच श्याम पाटील यांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल मिळेल, एक अवांतर धाव या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 29। केवळ नाईक आणि श्याम पाटील हे दोन पंच आहेत या सामन्यासाठी, अतिशय निष्णात पंच आहेत। पुन्हा एकदा प्रेमनाथ, चेंडू मात्र बघूया, चांगला फटका आहे, चांगल्या धाव मिळतील, चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क, बिग हिट 6 रन्स, काय फटका खेळला होता, जबरदस्त अफलातून जोरदार षटकार बघायला मिळाला। दीपक ऑन फायर, चांगली फलंदाजी करताना, क्रॅकिंग बॅटिंग करताना आपल्या संघासाठी, धावसंख्या वेगाने भरारी घेते धावपलकावर 35, तब्बल 25 धावांवर खेळतोय दीपक, एकाकी किल्ला लढवताना आपल्या संघासाठी, जबरदस्त आक्रमक फलंदाजी करताना, सलामीला येऊन आपल्या संघासाठी एक महत्त्वाचं योगदान देताना। योगेशजी पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। पुन्हा एकदा सज्ज होणार आहे प्रेमनाथ बॉलिंग मार्कवर। प्रेमनाथ यांनी आतापर्यंत 2 चेंडू टाकलेले, धाबा खर्च केलेले 9, तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे। बघा यानंतर जो सामना होणार आहे आपण ताबडतोब रिपोर्ट करायचा आहे, श्री कालिकमाता कालवार आणि स्वराज्य स्पोर्ट्स कशेली। राजेंद्रजी पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, जय बजरंग चषक 2022 या स्पर्धेमध्ये।
अतिशय क्लीन एंड नीट लाइव टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता। प्रिंस मूवीज लाइव टेलिकास्टचा बेताज बादशाह आणि खूप मोठी उंची गाठलेली आहे निश्चितच प्रोप्रायटर प्रथमेश पाटील रवी गुलबी संपूर्ण टेक्निकल टीम। चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्या दावत असा आला नव्हता, शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय, विश्वास होता तिथे, फिल्डर हा नव्हताना निश्चितच फलंदाजाला आता मात्र मैदान सोडावं लागेल, परतीचा प्रवास करावा लागेल गुरुनाथ याला। हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया, लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव पूर्ण केली होती, दुसरी धाव घेताना पाहू शकता तुम्ही रिप्लेमध्ये धावचिच्छरूपाने खेळी संपुष्टात आलेली आहे। बाद होणारा दुसरा फलंदाज आहे नाना स्पोर्ट्स टेमगर या संघाचा। केबल ऑपरेटर आणि जॉइंडर यांना मी विनंती करतो, आमचा व्हॅल्यूम पोचत नाही, जो काही तांत्रिक बिघाड झालेला आहे आपण जातीनं लक्ष घालायचं आहे। धन्यवाद। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला मदन पप्या, एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज, अष्टपैलू खेळाडू आहे नाना स्पोर्ट्स टेमगर या संघाचा। प्रेमनाथ भोईर दोन्ही बलाढ्य संघ आहेत, चांगली फाईट प्रेक्षकांना निश्चितच बघायला मिळेल। लॉंग रन अप राईट आर्म राऊंड दी स्टंपने मारा करण्यासाठी सज्ज झालेल्या बॉलिंग ट्रॅकवर प्रेमनाथ, स्टेपमध्ये बिघाड झालेला आहे, पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय। कालवार आणि कशेली संघाचे संघनायक आपण ताबडतोब संपर्क साधायचा आहे, वेळेसंदर्भात सर्व संघांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे। चेंडू मात्र निश्चितच सोडून दिलेला आहे, डावी एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, स्टंप सोडून जाणारा चेंडू होता, मिळेल एक अतिरिक्त धाव, धावसंख्या वाढते धावपलकर 37। कालवार संघ इथे दाखल झालेलं, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। पुन्हा एकदा प्रेमनाथ आमच्यापासून दूर जाताना, मीडियम पेसर बॉलर राईट आर्म ओव्हर द विकेट, चेंडू मात्र बघूया, चांगला फटका आहे, जातोय लॉंग ऑन सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे। रमाकांत म्हात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय, धावसंख्या धावपलकर 38, विक्रम नाईक आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। एक जबरदस्त निष्णात आणि अनुभवी पंच आहेत, खूप मेगा इव्हेंट त्याने कव्हर केलेले आहेत। पुन्हा एकदा प्रेमनाथ सज्ज होते बॉलिंग मार्कवर, उडापाटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाच्या अगदी बुंध्यामध्ये, चेंडू टाकला होता ब्लॉक होलमध्ये, फलंदाजाला डिफेन्स करण्यासाठी तिथे भाग पाडलं होतं, मजबूर केलं होतं, डॉट बॉल फाईन डिलिव्हरी, धावसंख्या धावपलकावर कायम आहे 38। कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं फलंदाज दीपक याच्याकडे। वन्स अगेन राईट आर्म राऊंड दी स्टंप प्रेमनाथ भोईर, चेंडू मात्र क्रॅकिंग शॉट होता, पण फालोथ्रूमध्ये जबरदस्त प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज प्रेमनाथ होता तिथे, एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे। यस बघूया पंच डिसाईड करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत पोचवतील। बघूया एक्झॅक्टली पंचांचा काय निर्णय होतो ते बघायचं आहे। धाव नाही डॉट बॉल, निश्चितच बघा धाव घेताना मला तर वाटते तिथे चेंडू हा फलंदाजाच्या अंगावर आदळला आणि नियमावली आहे, जे नियम आहेत त्यांचं आपण पालन करायचं आहे, गुड डिसिजन। तीन षटकांचा खेळ संपलेला आहे, धावसंख्या धावपलकर 38, शेवटचा अंतिम षटक असणार आहे।
परशु पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। आता मात्र शेवटचं अंतिम षटक आणि ते षटक कोण घेऊन येते ते बघायचं आहे। चांगली धावगती बघायला मिळते धावपलकावर, 38 धावा आहेत, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे। यानंतर प्रेक्षकांना एक बिग फाईट मॅच बघायला मिळेल, श्री कालिका माता कालवार आणि स्वराज्य स्पोर्ट्स कशेली। न्यू तुफान पिंपळाच्या संघाची सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर आपण नजर टाकली तर 71 धाबा कुठून काढले होते या संघाने। बघूया विक्रम कोणता संघ मोडीत करते, आणि विक्रम खरं तर तुटण्यासाठीच बनत असतात। आज हा विक्रम ब्रेक होईल का? आजच्या दिवसामध्ये नवजीवन शेवटचा अंतिम षटक स्लॉग ओव्हर, चेंडू मात्र ऑन द अप खेळलेला आहे। चांगलं क्षेत्ररक्षण, विश्वास होता तिथे। क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केलेली आहे, फक्त एकच धावसंख्येवर समाधान मानतोय फलंदाज मदन। या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 39। शेवटचं अंतिम षटक डेथ ओव्हर प्रगतीपथावर, डावी उजवी जोडी, त्यामुळे थोडंसं फिल्डिंगमध्ये परिवर्तन बघायला मिळते। एक धाव आरोग्यासाठी। निश्चितच मित्रांनो 40+ क्रिकेट खेळत राहा, हिट राहा, फिट राहा। जो फिट आहे तोच हिट आहे, दीर्घ आयुष्याची एक गुरु किल्ली आहे 40+ क्रिकेट। चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, वेगवान चेंडू होता, अंगावर आदळला होता। धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न तिथे केला जातोय। फलंदाज धावचित्च्या रूपाने बाद होते दीपक। ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितला, अंगावर चेंडू आदळला, थाई पॅडवर चेंडू आदळला होता, आणि जर आपण बघितलं तर धाव घेण्याचा तिथे आत्मघातकी प्रयत्न केला। धावचित्च्या रूपाने खेळी संपुष्टात आलेली आहे। दीपक बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी एक मौलिक धावा जोडले होते, 26 धावांचं योगदान। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे, जितू, मी काष्टपैलू खेळाडू आहे जितू, पण चांगला खेळ करावा लागेल। गोलंदाज सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर, नवजीवन सामना करेल फलंदाज जितू। चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता, स्वतः गोलंदाज झेपावतोय चेंडूवर। जोपर्यंत चेंडूला उचलला जाईल तोपर्यंत संधी होती स्ट्राईक चेंज करण्याची। फलंदाज जितू याच्याकडे खातं खोलतोय, सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 40। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे चेंडू। मात्र बघूया, डाऊन द ग्राउंड खेळला होता अगदी स्ट्रेट फटका, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद झालेला आहे। जितू याची खेळी संपुष्टात आलेली आहे। बघा खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील आणि त्यांचा कोच राहील याची नोंद घ्यायची आहे। आपण काही खेळाडू खाली राहिलेले आहेत, आपणासाठी चेअर दिलेले आहेत, तर लक्षात घ्यायचं आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन तिथे बसायचं आहे आणि प्रेक्षक तिथे कुठल्याही प्रकारचा असणार नाही याची नोंद घ्यायची आहे। विशेष करून टेमघर संघाला ही सूचना देण्यात आलेली आहे, ऑर्गनायझर कमिटीकडून आमच्यापर्यंत ही सूचना आलेली आहे। योगेश गायकवाड आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। नवजीवन डावखुरा गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, चेंडू मात्र चांगला फटका, चांगल्या धावा मिळतील। डाऊन द ग्राउंड खेळला होता अगदी स्ट्रेट, जबरदस्त अफलातून
हा फटका बघायला मिळाला. षटकार स्टँड अँड डिलिव्हर, काय फटका खेळला होता, स्ट्रेट अगदी समोर खेळला होता साईड स्क्रीनच्या आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला 6 धावांसाठी. त्रेपन्न धावा कुठून काढलेल्या आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर नाना स्पोर्ट्स टेमगर या संघाने, आणि लक्ष ठेवलेलं आहे 54 धावांचं मिहीर स्पोर्ट्स भरोडी या संघासमोर. तत्पूर्वी नाणेफेक करण्यासाठी जय कालिका माता कालवार संघाचा संघनायक आणि स्वराज्य स्पोर्ट्स कशेली संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेक करण्यासाठी ताबडतोब यायचं आहे. रमाकांतजी म्हात्रे यांना विनंती करणारे आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आमचा टॉस बॉक्स रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स अरुण पाटील साहेब उद्योजक कारिवली आणि सुधाकर पाटील साहेब यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर झालेला हा टॉस बॉक्स. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचं आहे. स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघाचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत. जय कालिका माता कालवार संघाचे कॅप्टन आपलं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. बघा या स्पर्धेसाठी स्पेशल कॉईन बनवण्यात आलेलं आहे. कॉईनचे एक बाजू आहे जय बजरंग चषक 2022 कारिवली आणि कॉईनची दुसरी बाजू आहे एवन जोडी असा हा कॉईनचा कॉल आहे. कॉल स्वराज्य कशेली संघाचे संघनायक करणार आहेत. जय बजरंग कारिवली असं म्हणणं आहे. थँक्यू डी जे. मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. सर्वप्रथम कशेली संघाचे संघनायक आपण टॉस जिंकलेले आहे, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्यामागे काय उद्देश आहे? नाही, जसं नॅचरल आहे की सकाळचं वातावरण आहे तर थोडं थंड वातावरण आहे तर आम्ही क्षेत्ररक्षण करणार. काय सांगशील, भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे, क्रिकेटचा एक महासंग्राम आयोजित केलेला आहे. जय बजरंग चषक 2022 प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नाविन्य बघायला मिळते. बक्षिसांचा वर्षाव असलेली स्पर्धा आहे आणि सध्या एकच चर्चा आहे जय बजरंग चषक 2022 कारिवलीची. काय सांगणार या शोविषयी? नाही, उत्कृष्ट असं आयोजन आणि नियोजन आहे जय बजरंग कारिवली संघाचं. हे असेच आयोजन नियोजन होतात म्हणून आपल्या 40+ संघांना खेळायला मजा येते. एक बाकी आपण फिटनेस म्हणून खेळतो आणि उत्कृष्ट आयोजन आहे जय बजरंग कारिवली, त्यांचे आभार मानतो असे नियोजन केल्याबद्दल. कालवार संघाविरुद्ध आपण कित्येक वेळेला खेळलेले आहेत, मग किती वेळा तुम्ही जिंकलेत आणि किती वेळा पराभूत झालेले आहेत? नाही, यावेळे कालवार संघाबरोबर खेळण्याची पहिलीच आमची वेळ आहे.
तर बघूया आता संघ माझ्या नॉलेज प्रमाणे तरी उत्कृष्ट असा संघ आहे. ऑल द बेस्ट तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. कालवार संघाचे संघनायक टॉस नाणेफेक गमावलेली आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. कोण स्टार फलंदाज असतील ज्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील? नंदे आहे, बाला आहे, नितीन आहे, सचिन आहे. शेवटचा प्रश्न, खूप स्पर्धा तुम्ही खेळलेल्या आहेत पण ही जी स्पर्धा आहे मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे, जय बजरंग चषक 2022 कारिवली, काय सांगणार आहेस चषकाविषयी या आयोजनाविषयी? भव्य दिव्य जसं आयोजन नियोजन चांगलाच असतो त्यांचा आणि स्पर्धा बी त्यांची चांगलीच खेळवली जाते. ऑल द बेस्ट तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून अशी न्यूज आहे, स्वराज्य कशेली संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जय कालिका माता कालवार या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. मी आपणास घेऊन जाते कॉमेंट्री बॉक्समध्ये. सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्र निविघ्नम कुरुदेव सर्व कार्य सुसर्वदा. जय बजरंग चषक 2022 कारिवली अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन केलेले एवन जोडी साजन पाटील व वैभव पाटील, त्यांना सहकार्य करणारे साहिल पाटील व विशाल नाईक आणि जय बजरंग ग्रामस्थ मंडळी न्यू 40. गोलंदाज श्याम पाटीलांचा इशारा येतो षटक चालू होण्याचा. नॉनस्ट्राईक आहे ते केवळ नाईक. एक अनुभवी पंच पाहायला भेटतात, केबिन मंडप डेकोरेटचे प्रोप्रायटर केवळ नाईक, तसेच श्याम पाटील. पहिला षटक घेऊन येतो तो शैलेश, स्ट्राईकला येतो तो प्रेमनाथ. पाहूया प्रेमनाथ आपल्या संघासाठी काय करतो. अतिशय बाहेरून गेला चेंडू, पंच यांच्याकडून अतिरिक्त धावा. संघाची धावसंख्या होते बिनबाद 1. अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढते. टेमगर या संघाकडून गोलंदाजी करतो तो शैलेश. बरुडू या संघासाठी टार्गेट आहे 54. 54 धावायचा आव्हान ठेवलेलं आहे बरुडू या संघात शैलेश. पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका पाहूया. दुसऱ्या टप्प्याने झेल घेतो, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात. क्षेत्रशाचा गचाळ, दोन धाव पूर्ण होत्या, दोन धावाने धावसंख्या वाढतोय बिनबाद 3. जयभजन चषकचा हा दुसरा दिवस. पहिल्या दिवशी अतिशय रंगदार असे सामने झाले होते, खारबा वर्सेस पाये. पाये हा संघ कालच्या दिवसामध्ये निघालेला आहे टॉप 3 मध्ये. पाये हा संघ पुढचा चेंडू अतिशय चांगला दिंडू उंचावून मारलेला फटका पाहूया. क्षेत्रक्षेत्राने अतिशय चांगली झेल आणि गडी बाद होतोय डीजे. अतिशय चांगली झेल पाहिला आणि गडी बाद होतोय. पहिला हादरा बसतोय तो भरोडी या संघास मिहीर स्पोर्ट्स. थँक यू डीजे. प्रेमनाथची जागा भरून घेणं ते विश्वास, एक अनुभवी खेळाडू विश्वास आणि गोलंदाजीसाठी मार्गस्थ आहे ते शैलेश. अतिशय चांगली
गोलंदाजी गाला पाहिजे, पहिला आदरा भेटतोय बरोडी या संघास. अतिशय चांगला बॅटमॅनला निर्धार चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. जयबजरंग चषक या सामन्यासाठी अतिशय उत्कृष्ट पंच. पॉइंटच्या दिशेने मारलं, ऑफला मारला फटका, पाहूया. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावचा प्रयत्न, अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. एक धावीने धावसंख्या वाढते ती चार, एक बाद चार. विश्वास लेफ्ट हँड बॅटमन्स, 54 धावचा टार्गेट दिलेला आहे बरोडी या संघास. यानंतर होणारा सामना कारिवली गावातील एक उत्तुंग समाजसेवक, लेगच्या दिशेने मारलेला निर्धार चेंडू. एक समाजसेवक, कुठलाही कार्य असो त्या कार्यासाठी मदत लागणारे असे माननीय सागर नाईक यांना विनंती करतो की तुम्ही स्टेजवर व्ही आय पी कक्षावर बसायला हवे. तसेच ग्रामपंचायत सदस्य दशरथ म्हात्रे यांनाही विनंती करतो आहे आपणही स्टेजवर यावे. तसेच नारायण पाटील साहेब यांनाही विनंती करतो आहे. लेगच्या दिशेने मारलेला फटका, पाहूया काय होतं आहे. एक टप्प्याने एक धावपर्यंत होते, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं आणि दोन धाव पूर्ण होते. एक शॉर्ट रन भेटते. एक शॉर्ट रन गडी बाद ना होत, एकच धावा या चेंडूवर भेटतोय. एक धावाने धावसंख्या होते ती पाच. पहिला षटक समाप्त झाले, धावसंख्या होते ती पाच. 18 चेंडू 49 धावा. पाच धावा झालेल्या आहेत. कालच्या दिवसामध्ये कॉमेडे लागलेले आपल्याला उत्कुंग असे तिन्ही भाषेमध्ये समालोचन करणारे इंग्रजी, मराठी आणि हिंदी असे आमचे परममित्र अजय घरत होते. तसेच मुरबाड तालुक्यातून आलेले आम्हाला लाभलेले शेलार सर, त्यांचे आभार मानतो आहे की आम्हाला एक दिवसासाठी तुम्ही आम्हाला कॉमेडीची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच या चषकासाठी दुसऱ्या दिवशी आम्हाला आलेले वेले गावातील एक मराठी बुलंद आवाज असा जयवंत सर यांचेही या चषकामध्ये सुस्वागतम. पहिला षटक संपल्यानंतर धावसंख्या होते ती पाच. दुसरा षटक घेऊन येतात ते मदन यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली होती. शेवटच्या दोन चेंडूमध्ये दोन षटकार मारले होते. आता पाहूया तोच मदन आपल्या दुसऱ्या षटकामध्ये येतात, काय गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिर आहे पाच. एक षटकानंतर धावसंख्या पाच. अतिशय लेग ऑन लॉ वाढलेला चडका, पाहूया का होतं. आणि चौकार, एक टप्प्याने धावसंख्या वाढते ती 9. डीजे पुत्र धावसंख्येने वाढतोय ती धावसंख्या 9. एक बाद 9. चांगली फटकेबाजी केलेली आहे. लेगच्या दिशेने मारलेला हा चौकार, अतिशय चांगला अखोड
बॅटोलचा खालचा चेंडू होता आणि डिक्लर डिक्लर धावा आहे डिक्लर धावा आहे डिक्लर एक धाव डिक्लर आहे एक धाव डिक्लर आहे एक धाव डिक्लर आहे मंदिरा जर खालून लागला असेल तर डिक्लर एक धाव स्ट्राइक चेंज होणार नाही स्ट्राइक चेंज होणार नाही खालून जाओ या डायरेक्ट लागो तरी एकच धावा डिक्लर आहे मंदिराच्या आत आतमध्ये वर गेला असेल तर चार धावा होतात आणि मंदिराच्या कलसाला लागत असेल तर षटकार देण्यात येतील स्ट्राइक चेंज ना होणार धाव संख्या एक धावने वाढते ती दहा अतिशय चांगला गोलंदाज होता ब्लॉक होल मारण्याचा प्रयत्न होता पाहूया मदन पुढचा चेंडू रिवर्स शूट मारण्याचा प्रयत्न होता अतिशय चांगले क्षेत्ररक्षण पाहूया एक धाव पूर्ण होते दुसरा धावचा प्रयत्न होतो पाहूया ना हो हा अतिशय चांगली गोलंदाजी आणि गडी बाद होतोय तो बरोडी संघाचा डी जे चांगले क्षेत्ररक्षण मदन यांच्याकडून आणि गडी बाद होतोय आणि त्यांची जागा भरून काढा ते शरद संजय यांची जागा भरून काढा ते शरद संजय यांनी सात धावा काढून खेळाडू कक्षकेमध्ये गेलेले पाहूया लेफ्टनर मदन यांचा पुढचा चेंडू आपल्या व्ही आय पी कक्षामध्ये विराजमान झालेले कालवार गावचे रमाकांत म्हात्रे साहेब यांचे सुस्वागतम तसेच मिलिंद पाटील स्लो डिलिव्हरी होता अतिशय चांगला चेंडू मदन यांचा निर्धार चेंडू धावसंख्या स्थिर आहे तसेच एक कडकदार असे बॅटमन बॉलर ऑलराऊंडर खेळ खेळणारे संदीप नाईक तसेच संदीप पाटील आणि तसेच समाजसेवक आमच्या गावातील एक राष्ट्र कबड्डीपट्टू देवदासजी चौगुळे साहेब यांचे स्वागत आहे अतिशय बॉ ब्लॉक हॉलचा चेंडू क्षेत्ररक्षणाचा पकडण्याचा प्रयत्न करतात आणि गडीबाद करण्याचा प्रयत्न करतात आणि स्टम्प काय टिपले नाही निर्धार चेंडू अतिशय चांगला चेंडू होता ब्लॉक हॉलचा चेंडू तसेच आम्हाला जे वारंवार जे मदतीचा हात असतो दानशूर जसे आमचे आमदार महिजी चौगुळे यांचा कटआउट अतिशय ऑफच्या दिशेने गाडला चेंडू आणि वाईटचा इशारा पंचांचा एक धावणे धावसंख्या वाढते ती 12 समजलं बॅटची कडा लागलेला गेलेला एक धाव पूर्ण होते दुसरा धावचा प्रयत्न आणि गडी बाद होतोय आणि षटक पूर्ण दोन षटकांनी धावसंख्या होते ती 13 आणि यापुढे संख्या 13 यापुढील दोन षटकासाठी मी आमंत्रित करते बुलंद आवाज जयवंत धन्यवाद विक्रम नाईक तर दोन षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे धावसंख्या धावपलकावर 13 अजूनही येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये
मध्ये एकूण 41 धावांची आवश्यकता। हा सामना जिंकण्यासाठी मिहिर स्पोर्ट्स बरोडिया संघाला अतिशय अशक्यप्राय आव्हान आहे, पण शेवटी क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते। जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणे पूर्णपणे चुकीचे ठरते। भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे जय बजरंग चषक 2022। मित्रांनो, भारतासाठी एक दुःखद बातमी म्हणजे भारतरत्न स्वर सम्राज्ञी गान कोकिला भारताची लता दीदी लता मंगेशकर यांचं दुःखद निधन झालेलं आहे। त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली। तर तिसरी षटक घेऊन येते गोलंदाज दामोदर, सामना करेल डावखुरा फलंदाज शरद। आता मात्र दे दनादन फलंदाजी करावी लागेल इथून सामना जिंकण्यासाठी। षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण खूप कठीण आणि खडतर लक्ष्य आहे हा सामना जिंकण्यासाठी मिहिर स्पोर्ट्स बरोडिया संघाला। चेंडू मात्र बघूया, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, तिथे ओव्हर थ्रो होतोय, एक धाव पूर्ण केलेली आहे, पण बॅकअप करताना क्षेत्ररक्षक होता तिथे, फक्त एकच धाव मिळेल। एकेरी दुहेरी धावांनी काहीही साध्य होणार नाही, चेंडू शिल्लक आहेत ते 11 धावांची आवश्यकता आहे 40। अकरा चेंडू आणि तब्बल 40 धावांची आवश्यकता आहे। प्रदीप खेळपट्टीवर, प्रदीप याच्याकडे चांगली ॲबिलिटी आहे, मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबगार असलेला फलंदाज। बरोडिया संघाचा क्लीन बॉल, यू मिस आय डेफिनेटली हिट फलंदाज बाद। चार गडी एकूण बाद झालेले आहेत, अतिशय चांगला चेंडू होता, स्विंगिंग यॉर्कर चेंडू बघायला मिळाला आणि त्रिफला बाद झालेला आहे, प्रदीप बाद होते, मोठा धक्का लागलेला आहे बरोडिया संघाला। प्रदीप याच्याकडून भरपूर अपेक्षा होती, आता मात्र निश्चितच चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि धावांची आवश्यकता आहे 40। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कारिवली, मी विनंती करते योगेशजी पाटील यांना, आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तसेच एकनाथजी पाटील आपणास देखील मी विनंती करते, नारायणजी पाटील आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। फ्लॅटेड डिलिव्हरी जिथे बघायला मिळाली होती, अगदी बलून डिलिव्हरी बघायला मिळाली, पण फलंदाज देखील डबल माइंडेड झाला होता फटका खेळण्यासाठी, एक धाव पूर्ण केलेली आहे, सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 15। 9 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता, आता मात्र हवाई फायर करावा लागेल, षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल। या स्पर्धेमध्ये आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल तर बरोडी संघाच्या फलंदाजांना। चेंडू मात्र बॅटच्या पट्टे देत नाही, एसटी रक्षक बीट झालेला, एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय, 1+1 एकूण 2 धाव मिळतील, बाय 1 गेट 1 फ्री, या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर। आता मात्र इक्वेशन 9 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता। पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग ट्रॅकवर दामोदर, चेंडू मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, अराउंड द लेग त्रिफलाबाद दांडीगुल बजरंग। नेक्स्ट चे प्रोप्रायटर कल्पेश नाईक यांच्याकडून ब्रेकफास्टची आम्हाला सुविधा उपलब्ध झालेली आहे, त्यांचं देखील मी मनापासून जाहीर आभार व्यक्त करतोय। तसेच संपूर्ण मैदानाची सजावट
पाहतोय केविन मंडप डेकोरेटर्स कारिवली चे प्रोप्रायटर केवल नाईक यांचं देखील मी मनापासून जाहीर आभार व्यक्त करणार आहे. डीजे चेतन नाईक यांचं देखील मी आभार व्यक्त करणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून चांगली माईक सिस्टीम त्यांनी सुपूर्द केली आहे. दामोदर चेंडू मात्र बघूया, चांगला फटका लॉफ्ट केला होता, गुड कॅच, दीपक याने चांगला झेल घेतलेला लॉंग ऑन सीमारेषेवर. वन मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. डीजे शोभन. सहा चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे, 36. मित्रांनो आतापर्यंत ते एकूण भारतीय संघाने 8 वर्ल्ड कप जिंकलेले आहेत. पहिला वर्ल्ड कप जिंकून दिला कपिल देव निखंज याच्या नेतृत्वामध्ये. 60 षटकांचा तो सामना होता वेस्ट इंडिजला पराभूत करून 1983. त्यानंतर दुसरा वर्ल्ड कप जिंकून दिला माही महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वामध्ये. 2011 50 षटकांचा तो सामना होता, निश्चित जबरदस्त परफॉर्मन्स राहिला. आणि टी ट्वेंटीचा एकमेव वर्ल्ड कप भारतीय संघाच्या नावावर आहे. 2007 महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वामध्ये तो वर्ल्ड कप त्याने जिंकून दिला होता. आणि अंडर 19 एकूण भारतीय संघाने 5 वर्ल्ड कप जिंकण्याचा भीम पराक्रम केलेला आहे. जबरदस्त परफॉर्मन्स आहे भारतीय अंडर 19 संघाचा. गोलंदाज सज्ज होणार आहे, बॉलिंग मार्कवर जितू. चेंडू मात्र बघूया, प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता, जातोय फाईन लेग सीमारेषेकडे. फक्त एकच धाव पूर्ण केलेली आहे. चेंडू शिल्लक आहे 5 आणि धावांची आवश्यकता आहे 35. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर तुम्हाला अचूक फटका खेळायचा असेल तर तुमचं फुटवर्क, चेंडूवरची नजर, ताकद आणि प्लेसमेंट क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. डॉट बॉल, फाईन डिलिव्हरी, गुड जॉब. पुन्हा एकदा जितू. चेंडू मात्र अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. इष्टेंच्या मागे जातोय, मिळेल एक धाव. एका धावेने काही दुहेरी किंवा तिहेरी धावाने काहीही साध्य होणार नाही. इथून आता मात्र जिंकण्यासाठी तब्बल चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि धावांची आवश्यकता आहे 34. सामन्यावर मजबूत पकड निर्माण केलेली आहे नाना स्पोर्ट्स. टेमगरी या संघाने अजून एक डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. जितू याच्याकडे क्षमता आहे, व्हरायटी आणि विविधता आहे गोलंदाजीमध्ये. चेंडूला मूव, कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेकचं मिश्रण आहे. गुगली फ्लिपर चेंडू टाकताना त्याला कित्येक स्पर्धांमध्ये आपण बघितलेलं आहे. अजून एक चांगला चेंडू येतो आहे. एक चोरटी धाव तिथे जरूर पूर्ण केलेली आहे 22 रुपयाने, पण सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. काही चेंडू शिल्लक राहिलेले आहेत, हे चेंडू टाकून ही औपचारिकता पूर्ण करायची आहे. ते गोलंदाज जितू याला या स्पर्धेचे सर्वे सर्वा वैभव जे पाटील युवा नेते आहेत त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अशा प्रकारे हा सामना जिंकलेला, अभिनंदन. टेमगर हार्ड लक टफ लक मिहिर स्पोर्ट्स भरोडी. थँक्यू डीजे.
मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आम्हाला ज्याने स्पॉन्सर केलेले ॲक्रॅलिक आर्ट 2 पल्लन भाई यांच्याकडून आहे. रमाकांत मात्र यांना विनंती करणार आहे, समाजसेवक आपल्या शुभ असते ही आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे. ती दीपक याला अतिशय धुवाधार फलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळाली. हो, वेल प्लेड दीपक, बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. गुरुनाथ यांना विनंती करणार आहे. गुरुनाथ मात्र आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे. सवारी भवानी चौकामधी गे, चौकामधी सवारी भवानी चौकामधी. थँक्यू डीजे. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. नारायणजी बालापाटील आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे. मानाचा करंडक आहे कारिवली गावाचा. निश्चितच मित्रांनो बघा, ज्याने आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे ते नील अँड निहारिका एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे जय बजरंग चषक 2022 या स्पर्धेमध्ये. तर दुसऱ्या सामन्याला सुरुवात होणार आहे. श्री कालिका माता कालवार आणि स्वराज्य कशेली या दोन संघांमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे स्वराज्य स्पोर्ट्स कशेली संघाच्या संघनायकाने. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि 4 षटकांसाठी तुम्हाला लिमिटेड 20 मिनिट म्हणजे 20 मिनिटांचा कालावधी असेल याची नोंद घ्यायची आपण. बघा, एक लक्षात घ्यायचं एक विशेष सूचना आहे. खेळाडू कक्षामध्ये